नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या चॅनलवर मी पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रो, सोलार साठी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे। परत एकदा कुसुम सोलार योजनेमध्ये जी ॲप्लिकेशन मातमध्ये 2 दिवसापूर्वी बंद झाले होते ते आता सुरू झालेले आहे। पण यामध्ये काही जिल्ह्यांचे नाव वगळण्यात आलेले किंवा त्या जिल्ह्याचा कोटा संपल्यामुळं त्या जिल्ह्याचे शेतकऱ्यांना फाईल ऑनलाईन करता येत नाही। तर ज्या शेतकऱ्यांचे जिल्ह्याचे कामं चालू आहे ते आपले फॉर्म ऑनलाईन करू शकतात, तेही मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून। तर आपण आता मोबाईलमधून कसे करायचे ते आपण बघणार आहोत। मित्र, सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यांकडं अँड्रॉईड मोबाईल आहेत। तर अँड्रॉईड मोबाईलचा वापर कसा करावा जेणेकरून आपल्याला CSC सेंटरवर किंवा कम्प्युटर सेंटरवर जाऊन आपल्याला ऑनलाईन करण्यात आपला जो वेळ वाया जातो तो आपण आपल्या शेतामध्ये बसून किंवा आपल्या घरी बसून आपण ऑनलाईन करू शकतो। त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करून घ्या किंवा फोटो काढून घ्या व्यवस्थितरित्या। त्यामध्ये आधार कार्ड आहे, 7/12 आहे, त्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स, छोटा आपला पासपोर्ट फोटोची फोटो, आणि जर जमीन सामायिक असेल त्यांचा बॉन्ड, आणि जर वीर सामायिक असेल तर त्यांचं दुसऱ्या याचं संमतीपत्र किंवा NOC आपण म्हणू ते आपल्याकडं सर्वप्रथम असणं गरजेचं आहे। तर मित्रो, आता मोबाईलवरून ऑनलाईन कसं करायचं आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्या इथं mahaurja.com या साईटवर जाऊन मोबाईलमध्ये गुगल क्रोम असेल तर मग गुगल क्रोममध्ये आपल्याला ते टाकून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याकडं ते आपले बेनिफिशियरी रजिस्ट्रेशनचं एक याच्यामध्ये फॉर्म येईल, त्या फॉर्ममध्ये आपल्याला क्लिक करून असल्या फॉर्मवर डिटेल माहिती भरायची आहे। सर्वप्रथम आपण इथं दिलेलं आहे की डिझेल पंप आहे की नाही, तर ज्या गावांचे नावं सेफ लिस्टमध्ये आहे किंवा काही गावाचे नावं सेफ लिस्टमध्ये नाही आहे तशा लोकांना इथं नो केलं तरी चालते, पण ज्यांचं सेफ लिस्टमध्ये आहे तर त्यांना येस करून आपल्या डिझेल पंपाची माहिती टाकून हे करायला लागेल। आपण येस केल्यानंतर आपल्याजवळ इथं सोर्स ऑफ एक्झिस्ट पंप म्हणजे आपल्याकडे जुना पंप आहे तर ते कोणता पंप आहे ते बघा सांगायचं आपल्याला। तर डिझेल पंप आपल्याकडे आहे, तर सरतेवाटी हे करून टाकायचं, सबमिट करायचं, त्यानंतर आपल्यासमोर कोणता टाईपचा पंप आहे ते येईल, AC घ्यायचं आहे। त्यानंतर सरफेस एक जमिनीच्या वरचा जो विहिरीच्या वर आपण टाकतो किंवा तळ्याच्या वर ठेवतो तो, त्यानंतर कॅपॅसिटी किती होती, 3 HP एक 5 HP आहे, तर कोणाकडे 3 असू शकतो कोणाकडे 5 असू शकतो, तर 5 टाकायचं किंवा 3 टाकायचं। एनर्जी इफिशियन्सी पंप याच्यामध्ये होय करायचं, त्यानंतर आपलं वर्षभर किती डिझेल लागतं आहे, 100 लिटर, 20 लिटर, 40 लिटर, 50 लिटर, त्या हिशोबाने आपल्याला इथं टाकायचं। समजा आपण 50 लिटर टाकू, इथं आधार नंबर टाकायचं आहे। आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं आपलं महाराष्ट्र स्टेट आलेलं आहे ऑलरेडी, त्यानंतर इथं खाली दिलेले की जमीन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचं नाव इथून सिलेक्ट करायचं आहे। त्यासाठी आपलं अगोदर आधार कार्ड टाकणं गरजेचं आहे। आधार कार्ड टाकल्यानंतर आपल्याला खाली स्टेट येईल, स्टेटनंतर इथं जिल्हा आपल्याला निवडायचा आहे, इथं जिल्हा निवडल्यानंतर खाली आपला तालुका निवडायचा आहे, तालुका निवडायचा इथं गावाचं नाव, त्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आपला शेतीवरचा जो गट नंबर किंवा सर्वे नंबर असतो टाकायचं आहे, त्यानंतर लँड होल्डर एकटा आहे की दोघं जण आहे की सामायिक कसं आहे ते टाकायचं इथं 2 ऑप्शन येईन आपल्याला। ते आधार कार्ड न टाकल्यामुळे आपण खाली येईन झाले तर ते आपल्याला आधार कार्ड टाकल्यावर येईन जाईल ऑटोमॅटिक, त्यानंतर ते वरचा जो गट नंबर येतो इथं शो करून इथं ते टाकल्यानंतर आपल्याला जे जमिनीचे मालक आहे त्यांचं नाव इथं येऊन जाईल। त्याच्यात आपल्याला सिलेक्ट करायचं की कोणतं शेतकरी इथं आहे, त्यांचं नाव जो आपल्याला समजा वरी आपण टाकलेलं आधार कार्ड त्यांचं इथं नाव शो करेल, नाव दिसेल आपल्याला, तो नाव सिलेक्ट करून आपल्याला हे करायचं, त्यानंतर तिथं जमीन ऑटोमॅटिक किती हेक्टर आहे काय नाही ते येऊन जाईन इथं, आणि खाली त्यांचं नाव जो आहे ना खाली नाव एरिया ऑटोमॅटिक येईन, नाव ऑटोमॅटिक येऊन जाईन, वडिलाचं नाव असं आणि आडनाव सरनेम ते ऑटोमॅटिक इथे येऊन जाईन। आपल्याला इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल की फिमेल, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचं आहे आणि कॅटेगरी सिलेक्ट करायची SC ST किंवा ओपन जे असेल तिथे कॅटेगरी सिलेक्ट करायची, ईमेल आय डी असलं टाकायचं, नसलं तर नाही टाकलं तरी काय अडचण नाही, आणि ते सगळं टाकून आपल्या इथं सबमिट करायचं। मित्रांनो, सबमिट केल्यानंतर आपल्याला एक OTP येईन, सबमिट केल्यानंतर OTP आल्यावर
ते ओटीपी टाकून आपल्याला नंबर व्हेरीफाय करायचं. नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला त्याच नंबरवर आपल्याला यूजर आय डी आणि पासवर्ड मिळेल. यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून आपण जे बाकीचे जे 8 स्टेप आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे, बाकीचे डिटेल टाकायचं, ते त्या युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला ते येऊन जाईल. तर त्यानंतर बाकी स्टेप कंप्लीट करून आपण फॉर्म पूर्ण फॉर्म कंप्लीट सबमिट करू शकतो. आणि ते फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला खाली मेसेज येईल पेमेंट भरण्याचं, किंवा कोटा संपला असेल तर वेट वाट बघायचं, जोपर्यंत नवीन कोटा येणार नाही तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन हा वेटिंग लिस्टमध्ये राहील असं ते आपल्याला सांगतील. तर आपण मोबाईलनंतर सगळं फॉर्म भरल्यानंतर आपल्या आपल्याकडे असं युजर नेम आणि पासवर्ड येईल. आणि ते आपण लॉग इन केल्यानंतर असं आपला फॉर्म पूर्णपणे भरलेला दिसेल. मित्रो, पुढचं जो डिटेल पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर पूर्ण डिटेल व्हिडिओ बनलेले आपण पहिल्यापासून तर शेवटपर्यंत. तर हे फक्त ॲप्लिकेशन करण्यासाठी आपण व्हिडिओ बनलेले, त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ॲप्लिकेशन करायचे ते आणि लॉग इन आय डी आणि पासवर्ड कसा क्रिएट करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तिथपर्यंत खूप महत्त्वाचं स्टेप आहे, तिथून पुढं आपण कधीबी लॉग इन करून ते बाकीची प्रोसेस कम्प्लीट करू शकतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पोर्शन घेतलेलं आहे, एवढंच पार्ट आपण घेतलेलं आहे. तर डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर जा आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मित्रो, अशीच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण की जेव्हा मी कोणता नवीन व्हिडिओ बनेल तो तुमच्याकडे नोटिफिकेशनद्वारा पोस्ट होऊन जाईल आणि तुम्ही आपले नवीन नवीन अपडेट्स आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू शकता. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.